आज शहर के विविध जगह 15 अगस्त स्वतंत्रता दिन शांतिपूर्वक मनाया गया। विभागीय कार्यालय में पालक मंत्री नितिन राउत, जिलाधिकारी कार्यालय में जिलाधिकारी रविन्द्र ठाकरे, महानगर पालिका में महापौर संदीप जोशी, पुलिस आयुक्त कार्यालय में पुलिस कमिश्नर डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय में आरएसएस प्रमुख मोहन भागवत, रेल विभाग में रेल प्रबंधक सोमेश कुमार, शांतिनगर पुलिस थाने में झंडा फहराकर स्वतंत्रता दिन मनाया गया। साथ ही सभी नागरिकों को स्वतंत्रता दिवस की शुभकामनाएं दी गई है। सभी जगह कोरोना महामारी के चलते नियमों का पालन कर बड़े ही सादगी से आज स्वतंत्रता दिवस मनाया गया। महाराष्ट्र शासनाच्या वतीने विभागीय आयुक्त माननीय डॉक्टर संजीव कुमार, माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर भूषण उपाध्याय व जिल्हाधिकारी माननीय श्री रवींद्र ठाकरे स्वागत करून त्यांना सन्मानाने ध्वजस्थानाकडे घेऊन जात आहेत। प्रथम माननीय मंत्री महोदयांच्या शुभहस्ते ध्वजारोहण होईल आणि त्यानंतर
राष्ट्रभक्ति और यहाँ रियो रॉनी रॉ रायो प्लीज प्लीज है ना बंटी भाई तुमचा हात माझा हात एकच आहे आपण या तर या ताई आपण मिश्रा जी अत्यंत सोयीचे असलेला नागपूरचा कायापालट करून बोराडी येथे ऊर्जा शैक्षणिक पार्क भव्य हनुमान मूर्ती स्मारक सेल्फी पॉइंट तलाव सौंदर्यीकरण त्याचे काम प्रस्तावित आहे. सोबतच बुटाळा तलाव येथे बुद्धिस्ट थीम पार्क यशवंत स्टेडियम परिसरात जागतिक दर्जाचे अत्याधुनिक नवीन स्टेडियम हे मनपातर्फे करण्यात येत असून वाहन विरहित बिझनेस सेंटर उभारून देश विदेशातील पर्यटक आणि नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनवण्याचा मानस आहे. नागपूर हे देशातील पहिले स्मार्ट शहर ठरावे अशा प्रयत्नांना माझे प्राधान्य आहे. पर्यटन हे सर्वांगीण विकासाचे ग्रोथ इंजिन आहे. यातून हॉटेल व सेवा उद्योग विकसित होतील. यामुळे एकूण घरगुती उत्पादन आणि दरडोई उत्पन्न वाढीस लागेल असे माझे नियोजन आहे. सर्व विकास कामांना गती देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना आहेत. जे जे पुण्या मुंबईत आहेत ते सर्व इथे राहील. लाईन क्लब गोल्फ कोर्ट व मनोरंजनाच्या सोयी उपलब्ध राहतील. या कामात लोकांचा व कर्मचाऱ्यांचा जास्तीत जास्त सहभाग वाढविला जाईल. खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील 54,819 सभासदांना विविध बँकांमार्फत 17,37,00,000 पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची घोषणा केली होती. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील 37,973 शेतकऱ्यांच्या खात्यावर 27,25,00,000 रुपये जमा करण्यात आले आहेत. देशातील शहरांमध्ये प्रत्येक 5वी व्यक्ती सध्या बेरोजगार आहे. कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन उद्योगाच्या दृष्टिकोनातून राज्याचे आर्थिक पुनर्जीवन करणे हे महाजॉबचे लक्ष आहे. त्यामुळे तरुणांना रोजगार देण्याला प्राधान्य असणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न्याय योजनेचे काम देखील प्रगतीपथावर आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73व्या वर्धापन दिनानिमित्त मी पुनश्च आपणा सर्वांना तर संपूर्ण जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. नागपूरच्या सर्वच बंधू भगिनींना माझ्या स्वातंत्र्यदिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आहे. निश्चितच हा कालावधी जो आहे तो करोनाचा कालावधी आहे, वैश्विक महामारीचा कालावधी आहे आणि नेमकं आज आपण नागपूर जिल्हा म्हणूनसुद्धा आज जी रुग्णांची संख्या झाली आहे ती 1,000 वरती आहे. आपल्या इथे रुग्णांची संख्या ही निश्चितपणे वाढत आहे आणि हा पूर्ण देशातलाच हा असा जो प्रकार आहे तो आपल्याला दिसतो आहे की सगळीकडेच रुग्णांची संख्या मोठ्या संख्येने आता वाढत आहे. त्याच्यामुळे त्याला घाबरण्याचं कुठलंही कारण नाही. करोनाचा जो मुकाबला आहे तो आम्ही सगळ्यांनी प्रबळ इच्छाशक्ती ठेवून केला पाहिजे. सोबतच जे काही प्रोटोकॉल्स याच्याबद्दलचे आहेत, मास्कचे असतील, सोशल डिस्टन्सिंगचे असतील, वारंवार साबणाने हात धुण्याबद्दलचे असतील, हे सुद्धा आम्ही सगळे आता आपल्या अंगवळणी पडले पाहिजेत. जवळपास 5 महिन्यांचा हा कालावधी झालेला आहे. आम्ही जर हे सगळे प्रोटोकॉल्स पाळलेत आणि जे काही आमचे आता येणारे जे सण आहेत, मग तो पोळ्याचा असेल, गणपतीचा असेल, ह्या सगळ्या सणांच्या वेळेलासुद्धा जर आम्ही हे सगळे प्रोटोकॉल्स जर पाळले तर निश्चितच आपण ह्या करोनाचा मुकाबला अत्यंत चांगल्या रीतीने करू शकू. एक जी बाब या स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर मला सांगावीशी वाटते आहे की आम्ही सर्वांनीच ह्या करोनाला घाबरण्याचं कारण नाही. बऱ्याच लोकांना करोनाग्रस्त झाल्यानंतर एक नैराश्य आल्यासारखं होतं. मला वाटतं की त्या नैराश्याचं कुठलंही कारण नाही. आजच्याही तारखेला
जे काही मृत्यू आमच्याकडे झालेले आहेत त्याच्यापैकी जवळपास 60-70% मृत्यू हे फक्त आणि फक्त दवाखान्यात आम्ही उशिरा पोहोचल्यामुळे झालेले आहेत. जे काही याची उपचार पद्धती ICMR ने दिलेली आहे त्या उपचार पद्धतीचा जर योग्य वेळेला आम्ही सुरुवात जर केली तर कुठल्याही करोनाग्रस्ताचं मृत्यू व्हायचं कुठलंही कारण नाही आहे. त्यामुळे या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने आम्ही करोनापासून सुद्धा लवकरच स्वातंत्र्य आमच्या सगळ्या चांगल्या सवयींनी आणि लवकरात लवकर उपचारांची सुरुवात केल्यामुळे मिळू शकतो असं मला वाटतं. या निमित्ताने मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि प्रशासनावर आपण एक विश्वास ठेवावा, प्रशासन आपल्यासोबत आहे याबद्दलची ग्वाही या निमित्ताने देतो. हे सर्व तुमच्या आणि आमच्यासमोर नजरेसमोर आहे. स्वच्छतेच्या बाबतीत कधी काळी ही स्थिती होती की 2013 इंदोरची टीम येऊन नागपूर स्वच्छ कसं काय आहे म्हणून बघायचे. 2013 आणि 2014 या दोन्ही वर्षांमध्ये इंदोरची टीम ही नागपुरात आली होती आणि या इंदोरच्या टीमने नागपूरकरांनी कुठला पॅटर्न वापरला हे बघितलं आणि आज इंदोर 1 नंबरवरती आहे आणि आपण कुठल्या नंबरवरती आहोत याचा देखील तुम्ही आणि आम्ही आपण प्रत्येकाने आत्मपरीक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणी आपण केवळ बोलून होणार नाही तर जनजागृती करणं अत्यंत आवश्यक आहे कारण महानगरपालिका सर्व करेल आणि नागरिक मात्र काहीच करणार नाही असं जर झालं तर आपण कुठेच राहू शकणार नाही. आणि त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत या शहरामध्ये मला असं वाटतं याच वर्षी आपण विद्यार्थ्यांना सोबत घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमधील आणि इतर देखील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जनजागृतीच्या दृष्टीने पहिलं पाऊल टाकलं. मम्मी पापा यूट्यूब या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ते अभियान सुरू केलं की शहरातील नागरिकांना स्वच्छतेच्या सवयी लागाव्या. जवळपास 2.5 लाख लोक विद्यार्थी हे रस्त्यावरती होते, चौका चौकांमध्ये होते आणि एक अनोखा विक्रम त्या दृष्टिकोनातून तयार झाला. त्याशिवाय या शहरातील नागरिकांशी चर्चा करताना या विकासामध्ये त्यांचा देखील सहभाग असावा कारण हे शहर काही केवळ माझं नाही तुमचं नाही एकट्याचं तर शहरातील विविध जाती जमाती पंथ धर्म या सर्वांचं हे शहर आहे आणि त्यामुळे आपण शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी याकरता वॉक अँड टॉक विथ मेयर असतील त्यांच्या सूचना याव्या याकरता नागपूर शहरातल्या जवळपास 350 NGOs यांचे सजेशन्स आपण मागवले. त्याशिवाय ब्रेकफास्ट विथ मेयर असेल इतर कार्यक्रम जनता दरबाराच्या माध्यमातले कार्यक्रम असतील या सर्व कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण पुढे गेलो. सर्वांना सहभागी करून घ्यायचा प्रयत्न आपण शहराच्या विकासाच्या कामात केला. शहरात ठिकठिकाणी त्यांच्यात आलेल्या सूचनेनुसार आपण ज्या ठिकाणी कमी पडतो अशा ठिकाणी शहरात ठिकठिकाणी शौचालय उभे करावे मग महापौर निधीतून ते शौचालय उभे करावे या पद्धतीची गती देखील त्याच पद्धतीने थांबून गेलेली आहे कारण आज विकासापेक्षा तुमचं माझं नागरिकांचं जगणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, अस्तित्व महत्त्वाचं आहे, सर्वायवल महत्त्वाचं आहे आणि त्या सर्वायवलच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना अत्यंत ताकदीने लढत राहणं जनतेची इच्छा आकांक्षा वाढवणं याकरता प्रयत्न करणं गरजेचं आहे. या ठिकाणी अनेकांचे अनेक प्रकारचे सहकार्य आपल्याला मिळाले. नागपूर शहराचा प्रथम नागरिक म्हणून आपला प्रतिनिधी म्हणून त्यांचं देखील धन्यवाद मानणं त्यांना देखील त्यांच्याबद्दल अत्यंत ऋण व्यक्त करणं हे देखील आज माझं कर्तव्य आहे. या ठिकाणी महानगरपालिकेतील माझे सर्व सहकारी असेल महानगरपालिकेतील प्रशासनाचे सर्व सन्माननीय अधिकारी असतील सर्व कर्मचारी असतील जनतेपर्यंत शेवटपर्यंत जाऊन हा काम करणारा स्वास्थ्य विभागाचा कर्मचारी असेल आणि इतर सर्व कर्मचारी असतील त्या सर्वांचं देखील मी मनपूर्वक
मनापासून अभिनंदन करतो, त्या सर्वांना प्रथम नागरिक म्हणून मनाचा मुजरा करतो. टीम पोहोचत असेल तर याचा देखील आपण विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याला कारण असं आहे की आपण देखील थकलेलो आहे याची मला जाणीव आहे. पोलीस प्रशासन थकलेलं आहे, महानगरपालिकेचं प्रशासन थकलेलं आहे, ते स्वाभाविक आहे, त्याच्यामध्ये कुठेही गैर नाही आहे. परंतु ही ताकद आपल्याला रिझर्व ठेवून अजून 3 महिने कसं काय हे होईल याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. कारण ICMR याच्याप्रमाणे अजून पीकवरती आपण जायचो आहे आणि हे 15 सप्टेंबरपर्यंत आपण जाऊ शकू अशी स्थिती जर आहे, तर आज 1000 लोक जर रोज येत असतील तर शक्य आहे की येणाऱ्या 15 सप्टेंबरपर्यंत आपण 3000-4000पर्यंतसुद्धा रोज पोहोचू शकतो. आणि हे होत असताना माझ्यापासून तर आपल्यापर्यंत नियमांचं पालन आम्ही करतो आहे का याचा देखील विचार आपणा सर्वांना करणं अत्यंत आवश्यक आहे. हे होत नाही दुर्दैवाने. आपण सोशल डिस्टन्सिंगचं पालन करतो आहे का, आपण या ठिकाणी मास्क लावून नियमित बसतो आहे का, नियमित राहतो आहे का, आपण सॅनिटायझेशनचा वापर हे करतो आहे का याचा देखील विचार करणं आपल्यासाठी अत्यंत आवश्यक. पूरे भारतवर्ष में स्वतंत्रता दिन 74वां मनाया जा रहा है, जिसके चलते आज हम इन विजन की टीम नागपुर के RSS मुख्यालय के पास में खड़ी है. थोड़ी देर में यहाँ पे झंडा वंदन होने जा रहा है. RSS के सरसंघ चालक मोहन भागवत जी इनके हाथों यह झंडा फहराया जाएगा, जिसके लिए तमाम यहाँ पुलिस का बंदोबस्त है. QRT से लेकर नागपुर पुलिस से लेकर शहर पुलिस यहाँ पर मौजूद है ताकि कोई भी धांधली ना हो. लेकिन एक बात तो है कि नागपुर शहर की पुलिस प्रशासन काफ़ी चुस्त और दुरुस्त है, जिसके चलते कोई घटना होने का चांस भी नहीं है. लेकिन एक बात है कि हमेशा ये कहा जाता था कि RSS के मुख्यालय पे तिरंगा फहराया नहीं जाता, मगर थोड़ी देर में यहाँ पे सरसंघ चालक मोहन जी भागवत इनके हाथों से तिरंगा यहाँ पे फहरने वाला है. पूरे भारतवर्ष में 73 वर्धापन दिन पूरे हर्षोल्लास के साथ मनाया जा रहा है. देश को स्वतंत्रता मिली और इसका सभी तरफ बहुत ही बड़े पैमाने पे लोग अपने तरीके से ये कार्यक्रम कर रहे हैं. इसी श्रृंखला में मैं बात करना चाहूँगा कि शांतिनगर पुलिस थाने के अंदर में वी डांस कमेटी, एक ऐसी कमेटी कि जिस संस्था द्वारा कई कामकाज किए जाते हैं, और आज उसका भी उद्घाटन होने जा रहा है. और कौन कौन से प्रोग्राम होने जा रहे हैं हम सीधा रुक करने जाएंगे. इस समय स्वप्निल हमारे साथ में. स्वप्निल, ये बताइए कि ये कौन से प्रोग्राम होने. नमस्कार, ये वी डांस कमेटी का आज हम यहाँ उद्घाटन समारंभ कर रहे हैं. इस उद्घाटन समारंभ में हम आज वृक्षारोपण कार्यक्रम से आज का स्वागत इस संस्था का करने जा रहे हैं. युवा आदर्श हमारे बंटी भाऊ शेके इस समिति को हमें अध्यक्ष के तौर पर प्राप्त हुए हैं. हमें बहुत हर्षोल्लास है कि वो हमारे साथ है, हमें मार्गदर्शन मिलेगा. इस समिति के अंतर्गत हम केवल नृत्य के अलावा सामाजिक, सांस्कृतिक, क्रीड़ा, सर्वधर्म के कार्यक्रम का भी आयोजन करने का प्रयास करते रहेंगे. तो इस तरह का उद्देश्य लेकर आज हम हमारा पहला कार्यक्रम करने जा रहे हैं. बिल्कुल. और इस समय मिश्रा हमारे साथ में, उनसे भी जानना चाहेंगे. मिश्रा जी, बताइए कि आज यहाँ पे क्या प्रोग्राम होने जा रहा है. वी डांस कमेटी का मैं सचिव हूँ, धीरज मिश्रा. यहाँ पे हम लोग एक नृत्य कलाकार है जो नागपुर के, उनके लिए एक संगठन की स्थापना करने जा रहे हैं और वृक्षारोपण के साथ इस संगठन की स्थापना करें और उसी के प्रोग्राम के लिए हम लोग यहाँ सब उपस्थित हुए हैं. तो ये तमाम पदाधिकारी, इन्होंने बात करते हुए ये बताया कि ये संस्था का कामकाज किस प्रकार से चल रहा है और कैसे इसको और कैसे मजबूती प्रदान कर सकते हैं और इस संस्था के माध्यम से कैसे अच्छे अच्छे प्रोग्राम इस समाज के लिए कर सकते हैं, इस बारे में इन्होंने जानकारी दी. कैमरा पर्सन सुभाष भुटले के साथ संजय मीरे, NBC News नागपुर.